நேற்றும் இன்றும் என்றென்றும் உலாமா வெஸ்டர்ன் பிரீஃப், உங்கள் நெஞ்சம் தொட்டதும் நெஞ்சில் இருப்பதும் உலாமா வெஸ்டர்ன் பிரீஃப். தற்போது சரத்பவார் செய்தியாளர்களை சந்திக்கிறார், பார்க்கலாம். हे मजबूतीने स्वागताला आणि पाठिंबा द्यायला उभे आहेत हे चित्र मी सगळीकडे पाहतोय. आम्ही लोकांनी कष्ट केले, या सगळ्या तरुणांना योग्य दिशा दिली, कार्यक्रम दिला, तर माझी खात्री आहे की 2 ते 3 महिन्याच्या प्रयत्नानं सगळं महाराष्ट्राचं चित्र राष्ट्रवादीला अनुकूल करण्याच्या संबंधीची भूमिका बजावता येईल त्याची सुरुवात इथून झाली, याचा मला आनंद आहे. आजचा दिवस हा गुरु पौर्णिमेचा दिवस आहे आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी एखादी महत्त्वाची मोहीम सुरू करायची असेल तर ज्यांनी गुरुत्व आमच्या जीवनामध्ये अखंडपणानं शेवटपर्यंत पाहिलं त्यांना स्मरण करावं, त्यांच्या समाधीमधून ही सुरुवात करावी आणि म्हणून करापासून ही सुरुवात केली यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला नमन करून. आता तिथून सुरुवात केल्याच्या नंतर माझी खात्री आहे महाराष्ट्राचा तरुण ज्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये मी बघतोय त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायला उभं राहील आणि या मोहिमेची सुरुवात तिथे केली. मला माहिती आहे काही लोकांनी टेलिफोन केले, अनेकांची वेगळी भूमिका घेऊ नये ते योग्य वेळी त्यांचे निर्णय जाहीर करतील. अमोल कोल्हे यांनी ट्विट केलंय, त्यांनी एक व्हिडिओ तयार केलाय तुमच्यासोबत आहेत असं सांगितलंय, पण काल ते अजित पवारांसोबत होते. आता अजित पवार म्हणजे अजित पवार काही कोणी फरके नव्हते, आता माझी मुलगी चिंता तिथे गेली, याचा अर्थ काही चुकीचं काम केलं असं नाही. शेवटी एकत्र काम केलेले मतविहीनता असते, ही मतविहीनता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सहकार्यांनी केला म्हणून त्याच्यावर त्यांचा संशय हा कधी मी व्यक्त करणार नाही. सांगितलं की पक्ष माझ्याबरोबर आहे, मी राष्ट्रवादी माझ्याबरोबर आहे, वरिष्ठांचा मला आशीर्वाद आहे, तर या पार्श्वभूमीवर आपली भूमिका आणि आपण आपण असं आहे की आम्ही कुणाच्या आफतचे कारवाई वगैरे या गोष्टी राहणार तेव्हा या सगळ्या रस्त्याला आम्ही कुठे जाणार नाहीये. तुमच्यासारखे माफ करा शुद्ध उद्देश कोणी व्यक्ती असेल तोच त्यांना आशीर्वाद हा शब्द करेल. ज्याला एवढं समजत नाही तुम्ही जाहीरपणानं महाराष्ट्राच्या दौऱ्यात निघालोय पक्षाच्या बांधणीसाठी आणि त्यावेळेला पत्रकारांच्या परिषदेमध्ये आशीर्वाद अशा प्रकारचा शब्द म्हणून एकंदर पत्रकारांचा दर्जा तुम्ही खराब करू नका ही मला तुम्हाला विनंती. தேசியவாத காங்கிரஸ் கட்சித் தலைவர் சரத்பவார் செய்தியாளர்களை சந்தித்தார். அஜித் பவார் உள்ளிட்ட 8 பேர் பாஜக கூட்டணியில் இணைந்த நிலையில் அவர் தேசியவாத காங்கிரஸ் கட்சியை மறுகட்டமைப்பு செய்ய வேண்டியது அவசியம் என்று செய்தியாளர் சந்திப்பில் கூறியிருக்கிறார். செய்தியாளர்களின் பல்வேறு கேள்விகளுக்கும் அவர் பதிலளித்து பேசி வருகிறார். விவரங்களை பின்வரும் செய்திகளில் பார்க்கலாம். நேற்றும் இன்றும் என்றென்றும் உலாமா வெஸ்டர்ன் பிரீஃப், உங்கள் நெஞ்சம் தொட்டதும் நெஞ்சில் இருப்பதும் உலாமா வெஸ்டர்ன் பிரீஃப்.